लोकशाही राजकीय प्रगल्भता लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना असून चालत नाही त्या संरचनांच्या आधारे प्रत्यक्ष व्यवहार केल्यासच लोकशाही समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनते त्यानुसार आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद राज्य विधानसभा आणि स्थानिक शासन संस्था आहेत जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसते ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय्य वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे यश आहे लोकसंख्या व विस्तार या दोन्ही बाबत मोठ्या असलेल्या आपल्या देशात विविध पातळींवर निवडणुका घेणे ही बाब आव्हानात्मक आहे वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदाराच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ होण्यास मदत झाली आहे निवडणुकीदरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण आणि प्रश्नांबाबत भारतीय मतदार भूमिका घेत आहेत प्रश्नांच्या पर्यायांचा विचार करून मतदान करण्याच्या वृत्तीत वाढ झाली आहे मताधिकार भारताच्या संविधानाने प्रौढ मताधिकाराची तरतूद केलेली होतीच त्यानुसार मताधिकाराची व्याप्ती मुळातच व्यापक होती मताधिकाराचा संकोच करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी नष्ट करून स्वतंत्र भारतात प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला एकवीस वर्षे वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिला होता तो आणखी व्यापक करत मतदाराचे वय एकवीस वरून अठरा वर्षे इथपर्यंत आणले स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला यामुळे अर्थातच राजकीय या अवकाश प्राप्त झाले अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते इतकी मतदार संख्या अन्य कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही आहे अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरले भारतातील राजकीय स्पर्धेचे स्वरूपही त्यामुळे बदलले आहे लोकांच्या इच्छा आकांक्षांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने आज अनेक पक्ष या स्पर्धेत दिसतात लोकशाही विकेंद्रीकरण सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला जसा आळा बसतो त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधीही मिळतात लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये पातळीवरील शासन संस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा अशा स्वरूपाचे ते मार्गदर्शक तत्व आहे त्याला अनुसरून स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले यातील सर्वात मोठा प्रयत्न अर्थातच त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तराव्या संविधान दुरुस्तीचा होता या दुरुस्त्यांमुळे स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता तर मिळालीच पण त्याही पेक्षा त्यांच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली सामाजिक न्याय व समता सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचे उद्दिष्ट आहे या दोन मूल्यांवर आधारलेला एक नवा समाज निर्माण करणे हे आपले ध्येय आहे संविधानाने त्या दिशेने जाण्याचा मार्गही स्पष्ट केला आहे व त्या दिशेने आपली वाटचालही होत आहे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तींवर अन्याय होतो तो दूर करणे व व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो याचा आग्रह धरणे जात धर्म भाषा लिंग जन्मस्थान वंश संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद न करणे व सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेचे उद्दिष्ट आहे सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी समाजात सर्व स्तरांवर प्रयत्न करावे लागतात परंतु शासनाच्या धोरणांना व अन्य प्रयत्नांना विशेष महत्व असते लोकशाही अधिकाधिक सर्व समावेशक होण्यासाठी सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात आले पाहिजेत लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे त्याचप्रमाणे समावेशित लोकशाहीमुळे समाजातील संघर्षही कमी होतात या सर्व दृष्टीने आपल्या देशात कोणते प्रयत्न झाले ते पाहूया अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा एक महत्वाचा कायदा करण्यात आला अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील व्यक्तींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यास या कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आला असून अत्याचार घडल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे हे करून पहा वरील कायद्यातील तरतुदी वाचा शिक्षकांच्या मदतीने त्या समजून घ्या अत्याचार होऊच नयेत म्हणून कोणत्या प्रयत्नांची गरज आहे अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत अल्पसंख्यांकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत भारतीय संविधानाने जात धर्म वंश भाषा व प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे अल्पसंख्याकांविषयीची ही व्यापक तरतूद असून समतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कांमुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण मिळाले आहे न्यायालयाची भूमिका लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत आणि सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टांच्या दिशेने देशाची प्रगती करण्यात भारतातील न्यायालयांची भूमिकाही खूप महत्वाची आहे न्यायालयाने संविधानातील तरतुदींचा अर्थ लावताना संविधानातील मूळ उद्दिष्टे आणि संविधानकारांचे हेतू यांना प्राधान्य दिले न्यायालयाचे या संदर्भातील योगदान आपण खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ एक संविधानाची मूलभूत चौकट संविधान प्रवाही असते एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे लिव्हिंग डॉक्युमेंट प्रमाणे त्याचे स्वरूप असते परिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतात आणि तो अधिकार अर्थातच संसदेला आहे संसदेचा हा अधिकार मान्य करत न्यायालयाने संविधानाला या तिच्या अधिकारावरील मर्यादांची जाणीव करून दिली संविधानात बदल करताना संविधानाच्या मूलभूत चौकटीला म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन याला संसदेला धक्का लावता येणार नाही अशी न्यायालयाने भूमिका घेतली दोन महत्वपूर्ण न्यायालयीन निर्णय ने संविधानातील मूलभूत हक्कांद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने अनेक निर्णय दिले आहेत न्यायालयाने ज्या काही महत्वाच्या विषयांवर निर्णय दिले आहेत त्यात बालकांचे हक्क मानवी हक्कांची जपणूक महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज व्यक्ती स्वातंत्र्य आदिवासी सक्षमीकरण समावेश करता न्यायालय निर्णय भारत राजकीय प्रक्रिया परिपक्व होने मदद है। अगर आप अपने सिलेबस के सारे चैप्टर्स इस फॉर्मेट में देखना चाहते हैं तो हमें डिस्क्रिप्शन में दिए गए नंबर पर कॉल करें ऐसे ही और एडुकेशनल वीडियोस देखने के लिए हमारे चैनल होम रिवाइज को सब्सक्राइब करें